अहो मित्र मित्रासोबत बोलत नाही आता सध्या. आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो, आता कोणीही कोणासोबत बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं 10%, कोणता असा उभेश होता हा आला आणि पुढे आणि म्हटलं सर आम्ही आंदोलनात उतरलो, त्यांच्या रस्ता रोको आम्ही करू लागले, आमच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे आहेत सर. मराठा समाजासाठी अहो भेटू त्यांना. आता ओबीसी समाजाने कुठं काय केलं? जाळपोळ यांनीच केलं बीड मध्ये. जाळपोळ कोणी केलं झालंय ना सगळं तिथं आले रेकॉर्ड होते. हा कोणी केलं? ओबीसी समाजाने कोणी जाळपोळ केली दिसली? एवढंच नाही सर, नावेंची दुकानं फोडले इलेक्शनच्या वेळेस. बरं काय नाही, कारखानदार यांच्याकडे, शिक्षण संस्था यांच्याकडे, आमदार खासदार यांची जास्त, मुख्यमंत्री यांची, मंत्री यांची, सगळ्याच यांची. आमचा एक अंदा अर्धा झाला तरी पोटात दुखतो. जे गाववाडा, आता मी स्वतः सरपंच आहे, आता समजा ठीक आहे आमचं एक समाजाचं गाव असल्यामुळे आमची इथं एवढं नाही, पण आम्ही आम्हाला शेजारी येते. हा दोन समाजाचं गाव आहे, खूप वाईट परिस्थिती. अहो मित्र मित्रासोबत बोलत नाहीत आता सध्या. आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो, आता कोणीही कोणासोबत बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं 10%, कोणता असा उभेश होता हा आला आणि पुढे आणि म्हटलं सर आम्ही आंदोलनात उतरलो, त्यांच्या रस्ता रोको आम्ही करू लागले, आमच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे आहेत सर. मराठा समाजासाठी भेटू त्यांना. गरिबांचे लेकर शिकू त्यांना. आमच्या पण गावात आहेत ना, आमच्या गावात सर्वसामान्य आणि गरीब लोक आहेत ना, पण प्रत्येक क्षेत्रात जर हे पुढे असाल, पण ह्या माणसाने 100% भांडणं लावाच काम केलं समाजामध्ये. याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही, फक्त एकटे यांनी उपोषणाल बसल्यानंतर भांडणं लावाच काम केलं. आता ओबीसी समाजाने कुठं काय केलंय? जाळपोळ यांनीच केलं बीडमध्ये. जाळपोळ कोणी केलंय? झालंय ना सगळं तिथं आले रेकॉर्ड होते. हा कोणी केलं? ओबीसी समाजाने कोणी जाळपोळ केली दिसली? एवढंच नाही सर, नावेंची दुकानं फोडली आणि इलेक्शनच्या वेळेस काय होतो, रोजीरोटी तपला बसतोय दुकानात, 100-200 रुपये कमवतोय, याच काय? यासाठी तुम्ही काय माग लागला त्यासाठी? आणि यांना शैक्षणिक आरक्षणाचं घेणं देणंच नाही. यांना काय पाहिजे, जो गावगाडा चाललाय आता समजा, हे जे दोन समाजाचं गाव आहे, इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकांना वाईट वाटतं यांचा कसं काय झाला. का बाबा तुम्ही नव्हतं काही तुम्ही मागं? याचं एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण काय? त्यांना सगळं त्यांच्याकडेच पाहिजे. बरं काय नाही, कारखानदार यांच्याकडे, शिक्षण संस्था यांच्याकडे, आमदार खासदार यांची जास्त, मुख्यमंत्री यांची, मंत्री यांची, सगळ्याच यांची. आमचा एक अंदा अर्धा झाला तरी पोटात दुखते. नाही आता हे जर लवकर नाही आवरलं तर आता हे समाजवादीच चालणार. त्याला शेवटी कसं असतंय की कोणी कोणाचं ऐकून घ्यायला मोकळं नाही, हे बदलायला नाही पाहिजे. तुम्ही एखाद्या मुद्द्यावर ठाम राहणार. आज हाके सर उपोषणाला बसले, ते म्हणले का कोणबी प्रमाणपत्र तुम्ही का वाटले म्हणून? हां ते काय म्हणतायत, सगळे सोयरे जे आद्य देश आहे तो चुकीचा आहे. ते असे एखाद्या दिवशी म्हणले का आत्ता बसल्यापासून, हां की हे तुम्ही कोणबी प्रमाणपत्र वाटले हे चुकीचे आहेत, 10% आरक्षण दिलेलं चुकीचं आहे म्हणले का ते? हां तुम्ही तसं बदलत करावं रोज. तुमचं एक मान्य केलं तुम्ही परत पलटी मारताय. मागण्या वाढतच चालल्या. मग ते तुम्हाला सांगेल हनुमाना शेपटीसारखं झालं इथे. मग त्यांना कोणीतरी सांगणार आहे की त्यांच्या मनाने चालू नाही. तुम्ही तुमचं मला माहिती, ते पहिल्यापासून त्या मराठा समाजासाठी काम करतात जारंगे पाटील. ठीक आहे, कोणत्या समाजासाठी काम करणं चुकीचं नाही. हां पहिल्यापासून करतात. पहिली त्यांची काय म्हणणं काय होतं फक्त पहिलं, की मराठवाड्यात त्या कुणबी नोंदी सापडून त्यांचे प्रमाणपत्र देणे, त्यासाठी त्यांचं उपोषण चालू होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघा ना त्यांची किती बदलत गेली. ती दूध का दूध पाणी का पाणी म्हणून चांगलं होऊन त्यांना कळणं काय असतं राजकारण म्हणजे ते. हां म्हणजे गावगाडा चालवायचं हे सोपं असतं का? सगळ्या माणसाला धरूनच चालावं लागतं ना. का ह्या अमुक ह्या जातीचा, हा माराचा, हा मांगाचा, हा सुतार नावी, हा मराठा असं म्हणून जमतं का? देताना सगळ्याला द्यावं लागतं ना आपल्याला. समजा मी सरपंच आहे, मला देता म्हणतात का हा माझ्या जातीचा आहे, माझा भाऊ, याला द्यायचं घरकुल, असं जमतं का? जारंगी पाटलांचं उपोषण सुरू झालं. मुद्दा, प्राथमिक मुद्दा काय होता? मराठवाड्यातील ज्या कुणबी नोंदी आहेत जुन्या, त्या शोधून त्यांच्या त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. हा पहिला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस हा मुद्दा होता. त्यानंतर सरकारने तो मुद्दा मान्य केल्यानंतर यांनी पलटी मारली परत. आता आम्हाला असं नको आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या नोंदी सापडा. सरकारने सापडले ना, आज प्रमाणपत्र वाटप चालू आहे ना. त्याच्यानंतर काय पाहिजे? आम्हाला सगळे स्वरे पाहिजे. सगळे स्वरेचा आद्य देश काढला, आता तसं नाही, आता आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे. तुम्ही कुठंतरी थांबणार ना, तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय? 10% दिलंय त्याबद्दल काय बोला? 10% आमचं काही त्याला विरोध नाही. 100% त्यांना वेगळं दिलं आहे, त्याच्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही. काहीच त्यांना मिळावं ते, त्याचं कारण असं आहे
की प्रत्येक समाजात सगळ्याच समाजामध्ये सगळेच लोक पुढारलेले आहेत किंवा शिक्षित असा भाग नाही. शैक्षणिकदृष्ट्या सगळ्या समाजाला आरक्षण हवं आहे, एका समाजाला हवं आहे अशातला भाग नाही. हां, कारण सगळेच लोक श्रीमंत आहेत, सगळ्याजवळ पैसे आहेत, सगळेच त्यांचे मुलं बाळ शिकू शकतात अशातला विषय नाही. कारण आत्ताची परिस्थिती शिक्षणाची एवढी वाईट आहे की कोणाला नाही वाटत, कोणत्या आईबापाला वाटत नाही माझा मुलगा शिकावा. ते कोणत्या समाजाचा असतो ते भेटावं त्याच्याविषयी आमचं काहीच मत नाही, पण यांच्या वाढत का चाललंय कुठंतरी एखादं. हां, 100% बदलतं. तुम्ही पत्रकार लोक आहे, तुम्ही पहिल्यापासून त्याच्यात आहात. दरवर्षी दर एक भेटला का लगेच बदलते, हनुमान शेपटीसारखं ते वाढतच चाललंय. 100% सामाजिक तीर्थ यांच्या यांनी हे जे झालं ना त्याच्यानंतरच निर्माण झाली. त्याच्याविषयी म्हणजे कोणाचं नाव घेऊन बोलायचं, हा जातीचा तो त्या जातीचा. तुम्ही आरक्षणासाठी मग तुमच्या जातीच्या आरक्षणाला बसलं, तुम्हाला काय गरज पडली तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांना नाव ठेवून. हां, समजा तुम्ही आमच्या जातीला नाव ठेवलं, तुम्हाला कोणतरी नाव ठेवणारच आहे ना, का कोणी शांत थोडंच बसणार आहे. तुम्ही घ्यायला नाही पाहिजे ना आधी नाव, सुरुवात तुम्ही केली ना.